नमस्कार मैत्रिणींनो श्रद्धा स्वीट होममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहेत फुनके आणि कानोले तर फुनके हे मी थोडेसे वेगळ्या पद्धतीचे तुम्हाला बनवून दाखवणार आहे आणि कानोले याआधी पण मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर माझा नागपंचमीचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्यात मी केलेले प्लेन कानोले तुम्ही पाहू शकता आणि आज आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे कानोले करणार आहेत तर मैत्रिणींनो चला मग बनवूया आगळे वेगळे असे चिलच्या भाजीचे फुणके आणि कान होले तर मी हरभऱ्याची डाळ मठाची डाळ चवळीची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ आणि थोडीशी मुगाची डाळ अशी सकाळीच भिजू घातलेली होती पण हरभऱ्याची आणि चवळीची डाळ ही वेगळी भिजू घालायची आहे आणि त्याच्यात थोडीशी तुरीची डाळ पण टाकायची आहे आणि मठाची मुगाची ह्या ज्या डाळी असतात किंवा मसूरची ह्या वेगळ्या भिजत टाकायच्या आहेत कारण की कसं असतं मैत्रिणींनो हरभऱ्याची डाळ आणि चवळीची डाळ आणि तुरीची डाळ ह्या थोड्याशा जाळ जाड असतात त्याच्यामुळे त्या भिजवण्यासाठी त्यांना जास्त वेळ लागतो आणि मूग मठ ह्या डाळी बारीक असतात त्याच्यामुळे त्यांना भिजवण्यासाठी थोडा कमी वेळ लागतो तर त्याच्यामुळे वेगवेगळ्या भिजत घालायच्या आणि मिक्सरमध्ये दळून घेताना त्या एकत्रच दळायच्या आहेत तर आता ही आहे चिलची भाजी तर आपण हिला चिलची भाजी पण म्हणू शकतो किंवा आपण शेतातून आणलेली रानमेव्याची भाजीसुद्धा म्हणू शकतो किंवा काही ठिकाणी ह्या भाजीला वेगळंही नाव असू शकतं पण आमच्या भागात हिला चिलची भाजी म्हणतात आणि अजून एक नाव आहे पण ते मला आठवत नाही आहे तर आपण ह्या भाजीला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि निवडून घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त कांद्याचं बी लावलेलं असतं त्या बीमध्ये ही भाजी खूप जास्त उगवलेली असते तर ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे आणि हिला अशी बारीक छान कापून घेते आणि कापून घेताना थोडंसं निवडून घ्यायचं आहे मैत्रिणीनं कारण की याच्यात माती किंवा खडे हे असतातच तर त्याच्यामुळे स्वच्छ कापून घे स्वच्छ धुवून कापून घेतली की अजून बारीक गाळणीमध्ये टाकून मी धुवून घेणार आहे आता उडदा डाळी वगैरे सगळ्यात धुवून एका गाळणीत पाणी निघा निघण्यासाठी मी नित्रवट ठेवलेलं होतं आता हे सगळं दळून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये मी कांदे टाकलेले आहेत आणि हे पीठ मला थोडंसं जास्तीच वाटलं त्याच्यामुळे मी थोडं पीठ हे बाजूला काढून ठेवणार आहे आणि त्याचे मी कोंडळे लावणार आहे तर मी कधीतरी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करेल आता कांदे टाकून झालेले आहेत बारीक कापून आणि भाजीसुद्धा खूप छान बारीक अशी कापून मी त्याच्यात मिक्स केलेली आहे त्या दळलेल्या पिठामध्ये आता मीठ टाकते नंतर थोडीशी चटणी नंतर थोडंसं धना पावडर हळद नंतर थोडंसं वाटलं तर आमचूर पावडर जिरं थोडीशी मोहरी आणि जिरं वाटतानासुद्धा घातलेलं चांगलं असतं आपण जेव्हा डाळ मिक्सरमधून काढून घेतो तेव्हा थोडंसं आलं लसूण हिरवी मिरची कढीपत्ता आणि जिरं हे सुद्धा टाकून दळून घ्यायचं आहे आणि नंतर वरूनही टाकायचं आहे तर आता कोथिंबीर पण छान कापून घेतलेली आहे आणि त्या बाजूला माझी कढी पण झालेली आहे आणि कडीमध्ये पण मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता हा स्टीमचं भांडं ठेवलेलं आहे मी आपण त्याला स्टीमर म्हणतो पण आमच्या इथं दातऱ्याचं भांडंसुद्धा म्हटलं जातं हा जो बारीक गाळणीचा असतो तो दातरा असतो पण आधी याच्यामध्ये लाकडी काड्या ठेवल्या जायच्या ज्या तुरीच्या काड्या असतात त्या तुरीच्या काड्या ठेवल्या जायच्या कढईमध्ये किंवा मोठ्या तगारीमध्ये आणि मग त्याचा दाथरा केला जायचा आणि मग त्याच्यावर रुमाल ठेवून फुंडके ठेवले जायचे पण आता अद्ययावत परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भांडे निघाल्यामुळे आम्ही हे स्टीमर वापरणार आहेत तर ज्या तुरीच्या काड्या होत्या त्याला पैखाट्या पण म्हणायच्या आणि त्याच्यावर केलेले फुणके हे खूप छान टेस्टी लागायचे तर आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चमच्याने मिक्स करतो मैत्रिणींना आपण पण बाकीच्या गोष्टी या व्यवस्थित मिक्स होत नाही त्याच्यामुळे हाताने मिक्स केलं तर एकम एक, एक वस्तू एकजीव होते आता त्या स्टीमरच्या भांड्याला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि फुणके मी हे दोघं बाजूंना नादे ठेवून घेतलेले आहे कारण की एका बाजूला जर आपण रचत गेलो तर एका बाजूचं भांडं हे खाली पाण्यात चाललं जातं त्याच्यामुळे आता मी एक एक एक, -एक फुनके छान असे ठेवून घेणार आहे जर तुम्हाला वाटलंच तर थोडासा खाण्याचा सोडासुद्धा तुम्ही यात टाकू शकता म्हणजे फुनके छान फुकतात पण कसं असतं आपण गोळ्या औषधी घेतो किंवा लहान मुलं असतात म्हातारे माणसं असतात तर सोडा हा प्रकृतीसाठी जास्त चांगला नाही आहे त्याच्यामुळे जेवढं शक्यतो टाळता येईल तेवढ्या ह्या गोष्टी टाळायच्या आहेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकतात आता मी कानोल्यांची कणिक भिजणार आहे तर थोडीशी कणिक घेतलेली आहे अगदीच दोन वाट्या त्याच्यामध्ये जिरं ओवा आणि मीठ टाकलेलं आहे आणि घट्ट अशी कणिक भिजून घेणार आहे तर कणिक पण भिजायचं काम चालू आहे कडी झालेली आहे आणि स्टीमरमध्ये छान असे फुनके पण होत आहेत तर ही जी पद्धत आहे मैत्रिणींनो ही अगदीच पारंपरिक आहे कारण की खेडेगावामध्ये ही गोष्ट अगदीच नॉर्मल आहे पण ज्या माझ्या शहरातल्या मैत्रिणी आहेत किंवा ज्या आता नोकरीसाठी बाहेर पडतात त्यांच्यासाठी अगदी सोपी पद्धत आहे अगदी शॉर्टकट स्वयंपाक आणि खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपल्या खाण्यासाठी काहीतरी नवीन वेगळं म्हणून केलं पाहिजे तर हिवाळ्यात आमच्याकडे खूप वेळा फुंडके आणि कडी हा मेनू अगदी घरोघरी ठरलेलाच असतो अगदी एक दोन आड हा पदार्थ आमच्याकडे बनवला जातो तर आता माझी कणिक भिजवून झालेली आहे थोडासा तेलाचा हात लावून मी त्याचे छान छोटे छोटे असे गोळे करून घेणारे आपण याच्यापेक्षा लहानही घेऊ शकतो किंवा याच्यापेक्षा मोठेही घेऊ शकतो जर आपल्याला कानोले खूप मोठे बनवायचे असतील तर आपण मोठा पोळी एवढा गोळासुद्धा घेऊ शकतो पण मग असं असतं की ते कानोले जाड असतात आणि खायला एवढे चविष्ट लागत नाही त्याच्यामुळे आपण पुरी करायची असते तेवढा गोळा घ्यायचा आहे आणि अगदी बारीक कानवलं लाटून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं फुनक्यांचं पीठ त्याच्यावर छान असं आंथरून घ्यायचं आहे आणि त्याला आपण जशी करंजी करतो तसं वळून घ्यायचं आहे आणि नंतर मग समोस्याच्या आकारचा परत त्याला आकार द्यायचा आहे जसं आपण पोळी लाटताना करतो चौकोन तसा त्रिकोण तर मी एक एक कानोलं लाटून घेणार आहे आणि जवळजवळ दोन ते तीन प्रकारचे कानोले मी कसे करते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला जे सोपे वाटतील ते तुम्ही करू शकतात किंवा आपल्या मुलांना जे आवडत असेल तसं आपण करू शकतो कारण की मुलांना जर आपण नवनवीन प्रकारे खाऊ घातलं तर सगळ्या डाळी कांदे आणि ही महत्त्वाची म्हणजे ही भाजी पोटात जाईल आणि मुलांनाही खाण्यासाठी आनंद वाटेल तर आता मी परत पुन्हा तसंच केलेलं आहे छान पोळी लाटून घेतली त्यावर फुंक्यांचं पीठ टाकून घेतलं आणि परत करंजीसारखं एक मोड दिला आणि नंतर पुन्हा परत फुंक्यांचं पीठ त्यावर टाकून घेतलं आणि मग असं त्रिकोण केलेलं आहे तर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही आकार देऊ शकतात फक्त एक आहे की मुलांनी खायला पाहिजे सुद्धा अशाच नवनवीन प्रकारच्या क्लुप्त्या काढत असते पण मुलांना समजून जातं की आपली मम्मी आपल्याला खाऊ घालण्यासाठी काहीतरी करत असते म्हणून मुलांना ते खाण्यासाठी मुलंबरोबर काही ना काहीतरी कारणं दाखवत असतात तर पहा मैत्रिणींना फोनकेत छान झालेले आहेत पण कॅमेरा तिकडं सेट केलेला नसल्यामुळे आणि माझंही ते लक्षात राहिलं नाही त्याच्यामुळे फुनके किती छान शिजले हे मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण पुढच्या याच्यात मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता कानोले दोन प्रकारचे करून झालेले आहे आता हा तिसरा प्रकार चालू आहे आणि हा सुद्धा मल्टीटास्किंग स्वयंपाक असेही म्हणू शकतो कारण की एका बाजूला कडी होते एका बाजूला फुनके होत आहे एका बाजूला कानोले होत आहे तीन प्रकारचे तीन गोष्टी होत आहेत तर हे पहा मैत्रिणींनो इतके सुंदर असे फुणके झालेले आहेत आणि मस्त छान आकारही आलेला आहे आणि आता मी कानवले परत शिजायला त्याच्यात ठेवते वाफेवर आणि फुणके करताना मैत्रिणींनो डाळ आपण जेव्हा दळतो मिक्सरमध्ये काढतो तेव्हा कमी पाणी टाकायचं आहे डाळ दळायला थोडासा त्रास होतो पण जर आपण पातळ केलं तर त्याचे एकही फुनका आपल्याला करता येणार नाही त्याच्यामुळे थोडंसं घट्टसर ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता की कि कानोले किती छान झालेले आहेत आणि अगदी छान मस्त फुगलेले आहेत आणि कारण की पोळी आणि कढी हे आपण नेहमी खात असतो पण कढीसोबत हे कानोले खाताना खूप वेगळा असा आनंद मिळतो कारण की पोळी ही भाजलेली नसते तर कणी छान अशी शिजलेली असते त्याच्यावर छान अशी वाफ आलेली असते त्याच्यामुळे खूप मस्त असा टेस्टी असा स्वयंपाक होतो आणि सगळ्यांना आवडतो तर मैत्रिणींनो माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि कढी फुनके आणि कानोले करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण की चॅनलमध्ये थोडासा वेळ होतो मैत्रिणींनो व्हिडिओ टाकताना तर त्याच्यामुळे समजून घ्या आणि तुम्हाला काही प्रतिक्रिया किंवा काही सांगायचं असेल तर कमेंटद्वारे नक्की सांगा तर आता उरलेल्या पिठाचे मी फुनके करून घेणार आहे आणि कानोले पण बाकीचे ठेवून घेतलेले आहेत आणि आमच्या बाबां त्यांचं ताट गेलेलं आहे आता आम्ही सगळेजण सोबत जेवायला बसू तर तुम्ही पाहू शकता की कि फुनके किती छान झालेले आहेत आणि कानोले किती छान झालेले तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझे व्हिडिओ नक्की पात्रा धन्यवाद